शोधत गेली बकरीच्या कानावर बछड्यांचा रडण्याचा आवाज आला बछडीला बकरीला वाटलं की कोण रडतंय बकरी आवाजाच्या दिशेनं जायला निघाली बघितलं गुहेत ना आवाज येतोय बकरी गुहेपर्यंत पोहोचली आणि बकरीने गुहेत डोकावलं तर वाघाची बछडी रडत होती बकरी बकरीने आत डोकावलं बकरीचं हृदय कळवळलं व्याकुळ झालं आणि बकरी बघायला लागली की काय झालंय आत बछडे रडत होते तिने विचारलं काय झालं बाळांनो बछडे सांगत होते की आम्हाला प्रचंड भूक लागली आमचे आई बाबा इथं आहेत आणि आम्ही भूकेने व्याकुळ झालोय बकरीला फार कस तरी झालं आणि बकरी म्हणाली बाळांनो मी काहीतरी करते बकरी पुढे झाली आणि बछड्यांना आपलं दूध पाजायला लागली बछडे दूध पिले बछडे तृप्त झाले बछड्यांना भारी वाटलं आणि बछड्यांनी थँक्यू म्हटलं आभार मानले बकरी निघून गेली बकरीला तृप्त ते वाटली बकरीला वाटलं आपण कुणाच्या तरी उपयोगाला आलो मदतीला आलो दुसऱ्या दिवशी बकरी पुन्हा जंगलात आली पुन्हा तोच दिनक्रम पुन्हा बछडे वाट बघत होते पुन्हा बकरीने दूध पाजलं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आठ दिवस ही गोष्ट सातत्याने होत होती एके दिवशी बकरी नित्य नियमानं पुन्हा त्या गुह्यापर्यंत पोहोचली आणि बकरी जेव्हा त्या बछड्यांना दूध पाजत होती नेमकं त्याच वेळेला वाघ वाघीन गुहेमध्ये आले त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गुहेमध्ये कुणीतरी आलेला आहे कोण आलाय बघितलं वाघाला वाटलं की अरे कुठल्या शत्रूची चाहूल लागली आपल्या गुहेमध्ये कोण आहे वाघाला राग आला वाघाने पंजा उगारला आणि म्हणाला बकरी आता मी तुला सोडणार नाही वाघ एका पंच्यासरशी बकरीला मारणार इतक्यात दोन बछडी पुढे आली आणि हात जोडून सांगायला लागली की बाबा हिला काही करू नका हिने आमची काळजी घेतली हिने जीव लावला हिच्यामुळे आम्ही जगलोय बाबा आई तुम्ही बाहेर जात होता तेव्हा याच बकरीने आमचा सांभाळ केलाय हे कळल्याबरोबर बरोबर वाघाला पश्चाताप झाला वाघाने माफी मागितली आणि त्या क्षणापासून वाघाची बकरीची दोस्ती सुरू झाली आता बकरीची पिलं सुद्धा बकरीसोबत गुहेत यायला लागली आणि बकरीची पिलं वाघाला मामा म्हणायला लागली वाघ सुद्धा बकरीच्या पिलांना कधी कधी आपल्या पाठीवर बसून जंगलची सैर करायला लागला हे चित्र वरून जाणाऱ्या गरुडाने बघितले गरुडाला विशेष वाटलं गरुडाला आश्चर्य वाटलं की अरे बापरे हे कसं शक्य आहे की बकरीची पिलं वाघाच्या पाठीवर बसलेली आहेत गरुड खाली उतरला त्याने बकरीला जाऊन विचारलं अगं बकरी हे काय विशेष चित्र आहे असं कसं शक्य आहे की तुझी पिलं चक्क वाघाच्या पाठीवर आहेत ती म्हणाली कर भला सो हो भला कर भला सो हो भला मी असं असं एक कृती केली मला वाटलंही नव्हतं की त्याची परतफेड मला इतकी चांगली मिळेल मी आपला अत्यंत सद्भावनेच्या हेतूने गेले होते परंतु वाघाने त्याची जाणीव ठेवली आणि तो माझ्या लेकरांना अगदी भाच्यासारखं प्रेम द्यायला लागला तू सुद्धा सत्कर्म करत राहा सत्कर्म कधी वाया जात नाही गोरडाच्या डोक्यात ही गोष्ट पक्की राहिली काही दिवस निघून गेले पावसाळा सुरू झाला घनघोर वर्षा सुरू झाली सगळीकडे जंगलात पाऊस 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 झाला वरून गरुड बघत होता एके ठिकाणी पाणी जमिनीत उतरलेलं होतं पाणी खाली काही उंदरांची बिळं होती त्या बिळामध्ये पाणी चाललं होतं आणि उंदरांच्या बिळातनं काही उंदराचे पिले बाहेर आले होते ते पिले असे बिचारे व्याकुळ झाले होते ची ची आवाज येत होता गरुडाला दया आली गरुडाला लक्षात आलं बकरीचं म्हणणं सत्कर्म केले पाहिजेत मदत केली पाहिजे संकटात धावून गेलं पाहिजे गरुड खाली उतरला आपल्या चोचीत त्याने एक एक पिलं उचललं एका एका पिलाला उचलून उंच वट्यावरती नेलं एका घरट्यापर्यंत नेऊन सोडलं एक एक करून सगळीच्या सगळी पिलं त्याने वर उंचवट्यावर नेली त्याच्या लक्षात आलं की उंदराची पिलं थंडीनं आहेत प्रचंड भिजलेली पिलं आहेत या पिलांना ऊब दिली पाहिजे या पिलांना गरमी दिली पाहिजे असं वाटून गरुडाने आपले दोनही पंख त्या पिलांवरती धरले आणि आपल्या आप पंखांमध्ये पंखाची उब त्या पिलांना देण्याचा प्रयत्न करत रात्रभर गरुड या भावनेनं की आपण सत्कर्म करत आहोत आपण सद्भावनेत आहोत आपण चांगलं कर्म करत आहोत असा विचार गरुड करत होता सकाळ झाली आता गरुड उडणार होता पाऊस थांबला होता आकाश निरभ्र झालं आणि गरुडाने उडायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य गरुडाला उडताच येत नव्हतं गरुडाला अजिबात पंखच पड येत नव्हते बघितलं असं काय झालं आणि जी उंदराची पिलं पंखाखाली घेतली होती त्या पिलांनी गरुडाचे पंखच कुरतडून काढले गरुडाला फार वाईट वाटलं गरुडाच्या डोळ्यात पाणी आलं गरुड म्हणाला अरे मी तर सत्कर्म करायला गेलो होतो मी सत्कर्म केली सत्कर्म केल्यावरती चांगलं केल्यावर चांगलं फळ मिळतं म्हणे मी चांगलं कर्म करायला गेलो आणि माझे कशी काय पंख चाकले गेले खरडत 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 गरुड पुरा बकरी जवळ गेला आणि म्हणाला बकरी तू खोट बोलतेस तू खोट बोलतेस बकरी तू म्हणाली होतीस की मदत केल्यानंतर मदत केल्यानंतर मदतच मिळते चांगले कर्म केल्यावर चांगलं फळ मिळतं पण बकरी तुझं ऐकून बघ मी उंदरांच्या मदत करायला गेलो पण माझं काय झालं अगं माझे पंखच कुरतडले गेले बकरी हसली बकरी हसली आणि बकरी म्हणते अरे गरुडा वेड्या मदत करणं चांगली गोष्ट असते रे पण मदत कुणाला करावी त्याचा सुद्धा एक नीती नियम असतो अरे गरुडा मी वाघाला मदत केली वाघाने वाघाच काळीज होत वाघ वाघासारखाच वागला तू उंदराची मदत करायला गेलास रे उंदीर उंदरा ना जी गोष्ट मुंबईत घडली तीच गोष्ट पाचोऱ्यातही घडली किशोर अप्पाला आरोपात्यासारख्या गरुडाने पंखा खाली घेतलं पंखांची ऊब दिली फार संरक्षण दिलं पोलिसाची नोकरी जाऊ दे बाबा नोकरी सोड माझा काय माझी एकुलती एक पोरगी नांदायला जाईल विषय संपेल पण ही गादी चालवली पाहिजे या पाचोऱ्याचं काहीतरी भलं झालं पाहिजे पाचोऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून राजकारणात आणलं म्हणून पुढे आणलं पण पुढे तुम्ही काय केलं ज्या पंखांखाली होता